So, yesterday we discussed about our paper number second, which is a plant physiology. Okay, in that paper we have seven different chapters. I am standing in front of this green board because some things I need to explain by writing by chalk and talk method also. Okay, so we are studying about plant physiology here. The plant physiology is वन ब्रांच ऑफ बायोलॉजी किंवा आपण त्याच्यामध्ये फक्त फिजिओलॉजिकल प्रोसेसचा अभ्यास करतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऑन दिस प्लॅनेट अर्थ, आपल्या अर्थवरती देअर आर डायव्हर्स टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपल्या पृथ्वीवरती प्रेझेंट आहेत. तर ऑल दीज ऑर्गॅनिझम्स परफॉर्म डिस्टिंक्ट मॉर्फॉलॉजिकल फीचर, वेगवेगळ्या मॉर्फॉलॉजिकल फीचर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात. डिस्टिंक्ट जेनेटिक मेकअप, जेनेटिक मेकअप म्हणजे काय, तर इच ऑर्गॅनिझम, प्रत्येक गोष्ट तुम्ही नीट ऐका, त्याच्यावरतीच परीक्षा असणार आहे. आणि आपली वही आणि पेन ठेवायचं आहे, जे काय आपले टीचर बोलतात ते आपल्याला फक्त पॉइंट आउट करून घ्यायचं, सरसकट सगळं लिहून नाही घ्यायचं. कारण सरसकट का नाही लिहून घ्यायचं, कारण हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती भेटणार आहे नंतर, त्याची काळजी नाही करायची. पण आता आपल्याला कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात ते मुद्दे फक्त तुम्ही आता लिहून घ्या. खूप विद्यार्थी अजून सुद्धा वेटिंग वरती आहेत. असो, ऑल दिस ऑर्गॅनिझम शो डिस्टिंक्ट मॉर्फॉलॉजिकल फीचर अँड डिस्टिंक्ट जेनेटिक मेकअप. बिसाइड दिस देअर आर व्हेरियस केमिकल रिएक्शन्स आर गोईंग ऑन इन ऑल दिस ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये केमिकल रिएक्शन चालू असते. ऑर्गॅनिझम जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्या ऑर्गॅनिझमला बायोलॉजिकल सिस्टीम म्हणतात. बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये चालणाऱ्या केमिकल रिएक्शन, बायोलॉजिकल सिस्टीम आणि केमिकल रिएक्शन. आता मी इथं लिहायचा प्रयत्न करतो. बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये चालणाऱ्या केमिकल, दिसते ना तुम्हाला, दिसत असेल. तुम्ही माझं ते फ्रेम येथील मोठी करा, मी जरा या विद्यार्थ्यांना ऍडमिट करून घेतो. बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये चालणाऱ्या केमिकल रिएक्शनला म्हणतात बायो केमिकल रिएक्शन. ऑल दीज बायोकेमिकल रिएक्शन्स आर टेकिंग प्लेस इन साइड दॅट ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझम मध्ये या रिएक्शन चालू असतात आणि हे कंटिन्युअसली चालू आहे. तुम्ही आता माझ्याकडे पाहताय, मी बोलतोय, मी विचार करतोय, तुम्ही ऐकताय. All these processes are nothing but biological, biochemical reaction. हे कारण मी बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आहे, तुम्ही बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम आहे. आपण जेव्हा एखादी प्रोसेस करतो तेव्हा त्या प्रोसेस पाठीमाग रिएक्शन्स रिस्पॉन्सिबल असतात. आता ह्या ज्या रिएक्शन्स आहेत, सॉरी फॉर इंटरप्शन, हे विद्यार्थी पेंडिंग पेंडिंग दाखवते मला, त्याच्यामुळे ते इरिटेट होते. ऑल दीज रिएक्शन्स सेपरेट सेपरेट आपण जेव्हा स्टडी करतो, लक्ष देऊन ऐका, व्हेन एव्हर वी स्टडी ऑल दीज रिएक्शन्स इन सेपरेट सेपरेट मॅनर देन दॅट फील्ड ऑर सायन्स इज नोन ॲज बायोकेमिस्ट्री. जेव्हा आपण प्रत्येक रिएक्शन इंडिव्हिज्युअल लेवलला, फॉर एक्झाम्पल एखादी ग्लायकोलायसिसची रिएक्शन आहे, ग्लायकोलायसिसमध्ये तुम्हाला ग्लुकोज मॉलिक्युल सुरुवातीला लागतो आणि त्याच्यामध्ये 10 स्टेपची रिएक्शन झाल्यानंतर शेवटी तुम्हाला पायरुवेट बघायला भेटतं, ती एक रिएक्शनची स्टेप झाली. त्याच्यामध्ये 10 रिएक्शन आहेत इन्क्लुडेड, तर आपण तर म्हणलं एकच रिएक्शन, पण 10 रिएक्शनच्या स्टेपला पण बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करतो, बरोबर. तसं फिजिओलॉजीमध्ये आपल्याला सेट ऑफ डिफरंट डिफरंट रिएक्शनचा स्टडी करावा लागतो. सेट ऑफ डिफरंट डिफरंट रिएक्शनचा स्टडी म्हणजे काय, तर आपल्याला ओव्हरऑल सगळ्या रिएक्शन क्युम्युलेटिव्ह फॉर्ममध्ये स्टडी कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिसची एक ओव्हरऑल रिएक्शन तुम्हाला माहिती, फोटोसिंथेसिस म्हणजे काय सगळ्यांना माहिती. What is photosynthesis? The process in which light reaction is converted into, sorry, light energy is converted into chemical energy. ही एक प्रोसेस आहे, पण ही काय चुटकीमध्ये होत नाही, त्यासाठी बऱ्याचशा रिएक्शन एकत्र आलेले असतात. तर प्लांट एक ऑर्गॅनिझम आहे. सो इफ आय आस्क यू टू डिफाईन प्लांट, प्लांटची डेफिनेशन करा, मी जर तुम्हाला असं म्हणलं तर काय डेफिनेशन असेल प्लांटची, प्लांटला कसं डिफाईन करणार तुम्ही? तुम्ही आता SOABSCL आहे आणि तुम्हाला एखाद्या पाहुण्याने विचारलं तुमच्या गावाला गेल्यावरती की बाबा झाडाची डेफिनेशन काय आहे, हाऊ यू पीपल डिफाईन प्लांट्स,
किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर एमपीएससी पास झाले आणि गेले इंटरव्ह्यूला तिथं म्हणले प्लीज सर डिफाईन अबाउट प्लांट, काय सांगणार तुम्ही? हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर लवकर सुचत नाही. आपण झाडांना रोज बघतो, पायाखाली तुडवतो, त्याचा ऑक्सिजन घेतो आपण. पण या प्लांटचे डेफिनेशन करायचे असेल तर सिंगल एका लाईनमध्ये डेफिनेशन करता येते की प्लांट्स आर स्टेशनरी अँड फोटोसिंथेटिक मशीनरी. प्लीज काय प्लांट्स? ओके, प्लांट्स आर स्टेशनरी अँड फोटोसिंथेटिक मशीनरी. एका लाईनमध्ये प्लांटची डेफिनेशन आहे. आता स्टेशनरी म्हणजे काय? प्लांट तुम्हाला कधी पण एका जागीच दिसल, जन्म झाल्यापासून मृत्यू होसपर्यंत. कधी असं होणार नाही की एखादा प्लांट पळत चालले तुम्ही पाहताय, तर तुमच्या बागेमधलं एखादं आंब्याचं झाड काल होतं तर आज नाही, असं होणार नाही कधी. दे आर स्टेशनरी. दीज प्लांट्स आर स्टेशनरी अँड फोटोसिंथेटिक मशीनरी. द प्लांट्स ऑन दिस प्लॅनेट, जर तुम्ही या प्लॅनेटचा विचार केला तर या प्लॅनेटवरती सर्वात जास्त एरिया प्लांट्सने कव्हर केलेला आहे. एफ आय बी एस सी ला यू हॅड प्लांट स्टडी ऑन डायव्हर्सिटी लेवल. तुम्हाला त्याचा यू स्टडीड अबाउट ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. इफ यू रिमेंबर इन फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टर ऑफ एफ आय बी एस सी यू हॅड दीज टॉपिक्स इन युअर सिलेबस. सो इट वॉज सेमिस्टर 1 and 2. वी आर मुव्हिंग टुवर्ड सेमिस्टर 3 and 4. तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरकडे आपण मूव्ह होतोय. आपल्याला पाहायचंय की प्लांट मध्ये फिजिओलॉजिकल लेवलवरती काय स्टडी करता येईल. आतापर्यंत आपण मी काय काय पॉईंट सांगितले तुम्हाला, प्लांट्स एक ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल प्रोसेसेस चालतात. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस. तुमच्या सिलेबसमध्ये फोटोसिंथेसिस पॉईंट इज नॉट इन्क्लुडेड. यू हॅव गिव्हन ट्रान्सपिरेशन पॉईंट फॉर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. खूप पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. नायट्रोजन मेटाबॉलिझमचा एक पॉईंट दिलेला आहे. तर आपल्याला फक्त एक सांगता आलं पाहिजे. चॅप्टर वी आर डिस्कसिंग हिअर चॅप्टर फर्स्ट इन विच दे आर एक्सपेक्टिंग यू टू नो अबाउट द डेफिनेशन ऑफ प्लांट फिजिओलॉजी, स्कोप ऑफ प्लांट फिजिओलॉजी अँड ऍप्लिकेशन ऑफ प्लांट फिजिओलॉजी. तर या चॅप्टरवरती 2 मार्काच्या वरती जनरली प्रश्न येत नाही. पण हा प्रश्न फक्त मार्काचा नाहीये, हा प्रश्न आहे आपल्या अंडरस्टँडिंगचा. पहिल्या चॅप्टरचं जर तुम्हाला महत्व कळालं तर तुम्हाला बाकीच्या चॅप्टरवरती ते अप्लाय करता येईल. 9 people are waiting. ओके, सो आता आपण काय बघितलेलं की डेफिनेशन. डेफिनेशन काय सांगणार प्लांट फिजिओलॉजीची तुम्ही? द प्लांट फिजिओलॉजी इज अ सायन्स इन विच वी स्टडी अबाउट द सॉर्ट ऑफ कलेक्शन ऑफ डिफरंट बायोकेमिकल रिएक्शन्स. फर्स्ट पॉइंट झाला सॉर्ट ऑफ डिफरंट बायोकेमिकल रिएक्शन्स आपण प्लांट फिजिओलॉजीमध्ये स्टडी करतो. दुसरा पॉइंट काय आहे प्लांट फिजिओलॉजीमध्ये? द प्लांट फिजिओलॉजी डील्स विथ ऍट ऑर्गन लेवल. एक ऑर्गन लेवलवर चालणारी ही सिस्टीम आहे. प्लांट फिजिओलॉजी ही एका ऑर्गनच्या लेवलपर्यंत आपण समजू शकतो की ऑर्गन लेवलवर चालते. आता ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घ्या, आपल्या माणसाच्या बाबतीत एक्झाम्पल घ्या. देर आर डिफरंट फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आर गोईंग ऑन राईट नाव. फॉर एक्झाम्पल स्वेटिंग एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. आता मला घाम येतोय कारण द फॅन बंद केला, आवाज तुम्हाला क्लिअर आला पाहिजे म्हणून. ही पण एक फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. जसं आपल्यामध्ये घाम येतो त्याला म्हणतात परस्पिरेशन. स्वेटिंग इन ॲनिमल इज नोन ॲज परस्पिरेशन. ह्युमन बिंग मध्ये स्पेशली सगळ्या प्राण्यांना घाम येत नाही. फॉर एक्झाम्पल डॉगला घाम तुम्हाला आलेलं बघायला भेटणार नाही. तसं परस्पिरेशन ह्युमन बिंग मध्ये, तसं ट्रान्सपिरेशन प्लांट्स मध्ये बघायला भेटत. परस्पिरेशन अँड ट्रान्सपिरेशनचा कॉमन उद्देश आहे, कॉमन पर्स्पेक्टिव्ह आहे दोन्ही प्रोसेसच्या पाठीमागं. परस्पिरेशन इन ह्युमन बिंग अँड ट्रान्सपिरेशन इन प्लांट्स हॅव कॉमन मोटो विच इज ए रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर. आता रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर जर तुम्ही कन्सेप्ट याच्या आधी ऐकला असेल तर रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर कम्स अंडर द फेनॉमेनॉन ऑफ होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिसचा शब्द ऐकलाय का तुम्ही आतापर्यंत? कधी ऐकला असेल तर कमेंट करा हो, किंवा असं करा किंवा माना हलवा. होमिओस्टॅसिस म्हणजे काय? होमिओस्टॅसिस म्हणजे, हा शब्द खूप महत्वाचा आहे, तुम्ही आता बीएससी ला आलेले आहेत तुम्हाला हा शब्द माहिती पाहिजे. होमिओस्टॅसिस मीन्स टू मेंटेन अन इंटरनल एन्व्हायरमेंटल कंडिशन ऍट स्टँडर्ड लेवल. स्टँडर्ड लेवलला म्हणजे एखादा निरोगी व्यक्ती किंवा निरोगी ॲनिमल असेल किंवा निरोगी प्लांट असेल ते कशामुळे, तर त्याची होमिओस्टॅसिस कंडिशन चांगली आहे. होमिओस्टॅसिस कंडिशनमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आता मेंटेनन्स ऑफ टेम्परेचर तर आहेच, हे सगळं फिजिओलॉजीमधलं बोलते. मेंटेनन्स ऑफ टेम्परेचर तर आहेच,
मेंटेनन्स ऑफ हॉर्मोनल बॅलन्स हा खूप महत्वाची गोष्ट आहे. जर एखाद्याचा हॉर्मोनल बॅलन्स बिघडला, इफ अ पर्सन इज सफरिंग फ्रॉम डिस्टर्बन्स इन रेग्युलेशन ऑफ मेटाबॉलिझम ऑफ देअर हॉर्मोन, तर तुम्हाला दिसेल की तो व्यक्ती विचित्र वागतोय, व्यवस्थित वागत नाही. प्लांटमध्ये आपण इतका रिसर्च केलेला आहे, एका प्लांटचं मी नाव तुम्हाला सांगतो, ते नाव तुम्ही लिहून घ्या. त्या प्लांटचं नाव मी इथं लिहितो, तुम्हाला दिसेल या पद्धतीने. त्या प्लांटचं नाव आहे अरेबिडॉप्सिस. ह्या नावाला विसरायचं नाही कधी. द नेम ऑफ प्लांट इज अरेबिडॉप्सिस. अरेबिडॉप्सिस नावाचं प्लांटची हाईट आहे जास्तीत जास्त या मोबाईलच्या कव्हर एवढी, जास्तीत जास्त. अरेबिडॉप्सिस नावाचं प्लांट एक डायकॉट प्लांट आहे. आणि व्हॉट एव्हर टिश्यू कल्चर स्टडी, प्लीज हाय काय, आवाज येत नाही माझा, नसेल येत नाही म्हणा, त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही. येत असेल तर हो म्हणा, नसेल येत नाही म्हणा, कारण की इट इज सॉर्ट ऑफ इनडायरेक्ट कम्युनिकेशन आहे. इथं काय मला तुम्ही समोर दिसत नाही, समोर व्यक्ती बसला की आपल्याला त्याच्या एक्सप्रेशनवरून कळतंय, मोबाईलच्या स्क्रीनवरती काय समजत नाही. तर अरेबिडॉप्सिस इज अ प्लांट इन विच ह्युमन बीइंग हॅव स्टडीड एक्सक्लुसिव्हली अबाउट द मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फिजिओलॉजी अँड जेनेटिक्स. जेनेटिक्सचा अभ्यास, मॉलिक्युलर बायोलॉजीचा अभ्यास, बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास, हा सगळा अभ्यास आपण या अरेबिडॉप्सिस प्लांटवरती केलेला आहे. 95% स्टडी या प्लांटवरती केलेला आहे. याचं नाव त्या बॉटनीच्या विद्यार्थ्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आपण काय स्टडी केलेलं आहे, आपला काय विषय चाललेला होता, होमिओस्टॅसिस कंडिशन मध्ये जर आपण हॉर्मोनचा अभ्यास खूप व्यवस्थित केलेला आहे प्लांटचा, असं मी तुम्हाला म्हणलं, आपण असे हॉर्मोन्स शोधून काढलेले आहेत की विच आर रिस्पॉन्सिबल फॉर लेंथ इन्क्रीजिंग इन दॅट प्लांट, विच हॉर्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट साईज इन्क्रीजिंग इन दॅट प्लांट. काही हॉर्मोन असे आहेत की त्या प्लांटचे रूट्सच वाढत राहतात, वरती प्लांट एवढेच आहे आणि खाली रूट त्याचे 10 फुटाचे आहेत. तर आपण ते एक्सपेरिमेंट देऊन, ट्रीटमेंट देऊन एक्सपेरिमेंट केलेले आहेत, तर त्या लोकांनी इतका फायदा करून घेतलाय, जे तुम्हाला फ्रुट्स पाहायला भेटतात मार्केटमध्ये, त्याच्यावरती जर तुम्ही जिब्रेलिक ऍसिडचा स्प्रे करत राहिले पर्टिक्युलर ड्युरेशननी, तर तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये 10 ते 25 पट साईज वाढलेली दिसते. तर हे का आपल्याला शक्य झालं, तर हा आहे त्याचा स्कोप. दिस इज द स्कोप ऑफ प्लांट फिजिओलॉजी. विदाउट प्लांट फिजिओलॉजी वी कुडंट अंडरस्टूड अबाउट द हॉर्मोनल स्टेटस ऑर हॉर्मोनल, काय म्हणतो आपण त्याला, हॉर्मोनचा सिग्निफिकन्स त्या प्लांटच्या लाईफमध्ये काय, कुठल्या हॉर्मोनमुळं कुठल्या ऑर्गनवरती परिणाम होतोय, कुठल्या हॉर्मोनमुळं त्या प्लांटवरती आपण आपल्या फायद्याची गोष्ट घडून आणू शकतो, हा त्याचा स्कोप आहे. तर स्कोप मध्ये काय लिहिणार तुम्ही, वन सेकंड, 8 स्टुडंट्स आर वेटिंग. 85 + 92 झालेले आहेत आता टोटल. सो स्कोप मध्ये काय सांगणार तुम्ही, स्कोप म्हणजे काय, प्लांट फिजिओलॉजीचा अभ्यास का करायचा, वाय वी आर स्टडिंग प्लांट फिजिओलॉजी, काय गरज पडली प्लांट फिजिओलॉजीचा अभ्यास करायची, बरोबर ना. तर प्लांट फिजिओलॉजीच्या पाठीमाग जे रिझन्स दिलेले आहेत, दे दॅट आर दोज आर द यूज ऑफ प्लांट फिजिओलॉजी कॅन बी डन इन ऑर्डर टू अचीव मोर ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन. आता सगळ्या गोष्टी येऊन थांबतात ऍग्रिकल्चर पशी. जर तुम्ही खायला तुम्हाला भेटलं नीट, तर तुमचं डोकं नीट चालेल. आणि एवढी मोठी कंट्री आहे, फक्त हा प्रश्न कंट्रीचा पण नाही राहत, आपल्या प्लॅनेटवरती जेवढे ह्युमन बिंग राहतात ते सगळे नॉन व्हेजिटेरियन नाहीयेत किंवा सगळे व्हेजिटेरियन नाहीयेत. तर मिक्स डाएट आहे आपला, पण त्याच्यामध्ये प्लांट्सचा समावेश बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये आहे. सगळे लोक जरी नॉन व्हेज खात नसतील तरी बऱ्यापैकी लोक व्हेजिटेरियन आहेत. तर आता हे खायचं कुठून, तर हे आपल्याला ऍग्रिकल्चर मधून येते. आणि जर आपल्याला प्लांट फिजिओलॉजीचा अभ्यास नीट असेल, पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगितलाय की ऍग्रिकल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याच्यामध्ये तुम्हाला मी असं म्हणत होतो की एखाद्या फ्रूटची साईज तुम्हाला वाढवता येऊ शकते, एखादं पल्सेस अँड सिरियल्स, तुम्हाला माहिती आहेत शब्द ऐकले असेल तुम्ही, पल्सेस अँड सिरियल्स. पल्सेस म्हणजे काय, डाळी. आणि सिरियल्स म्हणजे काय, कमेंट करा ना. प्लीज कमेंट सो दॅट
सो दॅट आय कॅन अंडरस्टँड दॅट यू पीपल आर वॉचिंग दिस लेक्चर व्हेरी केअरफुली. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी जे सांगतोय त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे, त्याच्यामुळं त्यासाठी तरी तुम्ही उत्तर द्या. तुमचं इंटरॅक्शन किती आहे याच्यावरती आपल्याला मार्क द्यायचे आहेत तुमचे, कारण की आता परीक्षा कशा होतील तुम्ही पुढे माहित नाही. अजून आपल्याकडे व्हॅक्सिन अवेलेबल नाही आहे, पॅन्डेमिकचा कडधान्य. ओके ओके ठीक आहे. तर हे ऍग्रिकल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण डिस्कस करतोय. तुम्हाला मी मध्ये मध्ये गायब झालेलं दिसेल, त्याच्या पाठीमागं कारण असं आहे की मी विद्यार्थ्यांना आत घेतोय, अजून विद्यार्थी येतात, ते 11:30 व्हायला लागले, त्याला काय पर्याय नाही. असो, तर पहिला होता ऍग्रिकल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात मोठा त्याचा एक स्कोप आहे आपल्याला बघायला भेटू शकतो, किंवा त्याचं ऍप्लिकेशन पण आपण म्हणू शकतो की कुठं अप्लाय करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जसं माणसांचा डॉक्टर आहे तसा प्राण्यांचा डॉक्टर आहे, बरोबर ना? माणसांचा डॉक्टर, प्राण्यांचा डॉक्टर, तसं झाडांचा पण डॉक्टर तुम्ही बनू शकता. तुमच्या नावाच्या प्रेफिक्स डॉक्टर तुम्ही लावू शकता झाडांचा डॉक्टर. झाडांचा डॉक्टर बनायचं असेल तर प्लांट फिजिओलॉजीचं नॉलेज तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. प्लांट फिजिओलॉजी तुमची चांगली पाहिजे, प्लांट फिजिओलॉजीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट व्हायला पाहिजे. प्लस इफ वन्स यू अंडरस्टँड प्लांट फिजिओलॉजी देन यू कॅन बी मास्टर्ड इन प्लांट पॅथॉलॉजी. प्लांट पॅथॉलॉजी इज सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ डिसीजेस विच आर कॉजिंग टू दॅट प्लांट. जे काय आजार त्या प्लांटमध्ये होतात ते सगळे आजाराचं निवारण करण्यासाठी प्लांट पॅथॉलॉजीमध्ये आपण अभ्यास करतो. पण बिफोर दॅट यू शुड अंडरस्टँड द प्लांट फिजिओलॉजी फर्स्ट. सो सॉर्ट ऑफ आपण प्लांट फिजिओलॉजीला जर सेंटरला घेतलं तर आपण व्हेरियस डायमेन्शन दाखवू शकतो की प्लांट फिजिओलॉजीचं कनेक्शन ऍग्रिकल्चरला पण आहे, प्लांट पॅथॉलॉजी बरोबर पण आहे, मगाशी बोलल्याप्रमाणे फिजिओलॉजीचं कनेक्शन बायोकेमिस्ट्री बरोबर पण आहे, फिजिओलॉजीचं कनेक्शन जेनेटिक्स बरोबर पण आहे, फिजिओलॉजीचं कनेक्शन मॉलिक्युलर बायोलॉजी बरोबर पण आहे. तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणतोय? प्लांट फिजिओलॉजी जरी एक विषय असला तरी त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्शन आपल्याला बघायला भेटतं. हा कनेक्शन म्हणजे स्कोप आहे त्याचा. हे सगळे स्कोप मध्ये आपल्याला फिजिओलॉजीचं रिलेशन वेगवेगळ्या सब्जेक्ट बरोबर कशा प्रकारे आहे हे बघायचं. ह्या सगळ्या वेगवेगळ्या सिस्टर डिसिप्लिनरीज बरोबर प्लांट फिजिओलॉजीचं रिलेशनशिप आहे. सो व्हॉट इज सिस्टर डिसिप्लिनरी? सिस्टर म्हणजे काय? बहिणी. डिसिप्लिनरी म्हणजे काय? ब्रांच. सो प्लांट फिजिओलॉजी इज वन डिसिप्लिनरी अँड ऑदर बायोकेमिस्ट्री मॉलिक्युलर बायोलॉजी जेनेटिक्स ऑल दीज ऑदर फील्ड्स आर ऑदर डिसिप्लिनरीज. सो वन डिसिप्लिनरी इज शोविंग रिलेशनशिप विथ ऑदर डिसिप्लिनरी. सो दोज इन दॅट कंडिशन इट इज नोन एज सिस्टर डिसिप्लिनरीज. सो प्लांट फिजिओलॉजी हॅव रिलेशनशिप विथ ऑदर सिस्टर डिसिप्लिनरीज. हे मी तुम्हाला मागासपासून सांगतोय. ऍप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ने ऍग्रिकल्चरमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही प्लांटचा डॉक्टर पण होऊ शकता. आता तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, प्लांट ऍप्लिक किती मिनिटाचं झालंय आपलं? 40 मिनिटं आपल्याला आहेत. आणि किती मिनिटं झालेत? 22 मिनिटं झाले, अजून टाइम आहे आपल्याकडे. सो तिसरी गोष्ट म्हणजे काय? आफ्टर स्टडिंग प्लांट फिजिओलॉजी यू कॅन यूज दॅट इन्फॉर्मेशन इन मॉलिक्युलर बायोलॉजी फील्ड. मॉलिक्युलर बायोलॉजी म्हणजे काय? तुम्हाला मला वाटतंय सेकंड सेमिस्टरला मॉलिक्युलर बायोलॉजीचा पेपर होता या FYBSला. यू हॅड मॉलिक्युलर बायोलॉजी पेपर इन सेकंड सेमिस्टर, इफ आय एम नॉट रॉंग. होता ना? इन दॅट मॉलिक्युलर बायोलॉजी यू पीपल स्टडीड अबाउट द मेकअप ऑफ जेनेटिक मटेरियल दॅट इज DNA, द स्ट्रक्चर ऑफ जीन इन प्रोकॅरियोटिक केस अँड युकॅरियोटिक केस. जीन्स आर द मेन कॉम्पोनंट ऑफ दॅट न्यूक्लियस विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द गिविंग इन्फॉर्मेशन टू फॉर्मेशन ऑफ न्यू प्रोटीन अँड न्यू एन्झाइम्स. विदाउट जीन्स न्यू प्रोटीन आणि न्यू एन्झाइम तयार नाही होणार. या एन्झाइम्सचा उपयोग वेगवेगळ्या रिॲक्शन मध्ये होतो आणि या वेगवेगळ्या रिॲक्शनचा ग्रुपला आपण फिजिओलॉजी म्हणलेलं आहे, जी ऑर्गन लेवलला चालते. म्हणजे मला काय सांगायचंय तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, ही एक सेपरेट ब्रांच नाही की जिला आपण सेपरेटली स्टडी करायचंय. आपण आता सेपरेट सिलेबस मध्ये जरी दिला असेल तरी ती सेपरेट नाहीये, ते सगळ्यांचं एकत्रीकरण आहे. जेव्हा तुम्ही फिजिओलॉजी बोलता तेव्हा तुमची बायोकेमिस्ट्री पक्की पाहिजे, तेव्हा तुमचं जेनेटिक्स पक्क पाहिजे, तुमचं मॉलिक्युलर बायोलॉजी पक्क पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं एकमेकाशी रिलेशन आपण स्कोप मध्ये पाहतोय. मी मागाशी तुम्हाला म्हणलं ऍग्रिकल्चर मध्ये ऍप्लिकेशन आहे. दुसरं ऍप्लिकेशन काय सांगितलं तुम्हाला मी? व्हॉट वॉज सेकंड ऍप्लिकेशन? फर्स्ट ऍग्रिकल्चर, दुसरं काय होतं?
प्लांट फिजिओलॉजीचं ऍप्लिकेशन काय आहे, तर यू कॅन बी अ डॉक्टर ऑफ प्लांट, प्लांट पॅथॉलॉजी मध्ये तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन देऊ शकता. तिसरा पॉइंट म्हणजे काय, नोटीस आली त्यांची की टाइम संपत आलाय तुमचा, म्हणून असू द्या, आपल्याला प्रत्येक क्षण वापरायचे. तिसरं ऍप्लिकेशन म्हणजे काय, रिसर्च फील्ड मध्ये तुम्हाला प्लांट फिजिओलॉजी. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं या प्लांटचं, अरोबिडोप्सिस थॅलियाना असं त्याचं नाव आहे, अरोबिडोप्सिस जिनसचं नाही, अरोबिडोप्सिस थॅलियाना, अरोबिडोप्सिस थॅलियाना नावाचं प्लांट आहे. त्या प्लांटवरती आपण एक्सपेरिमेंट करून 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 आपण बऱ्याचशा गोष्टी शोधून काढलेल्या आहेत. तर तिसरा आहे एक्सपेरिमेंट करतो म्हणजे काय, रिसर्च करतोय. तर तिसरं ऍप्लिकेशन महत्वाचं म्हणजे प्लांट फिजिओलॉजी हॅव ह्यूज ऍप्लिकेशन सेन्स इन रिसर्च पर्पजेस. बरेचसे विद्यार्थी जे मी आता माझे काही फ्रेंड्स आहेत, मी आता पाहतो युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आहेत, तर बऱ्याच जणांचा रिसर्च प्लांट फिजिओलॉजीमध्ये चालू आहे. प्लांट फिजिओलॉजीमध्ये तुम्ही सगळ्यात मोठा रिसर्च जर पाहिला आता, तर तो आत्ताचा असा चालू आहे की वॉटर स्ट्रेस वरती प्लांट आपल्याला कसे ऍडव्हान्स बनवता येतील. वॉटर स्ट्रेस म्हणजे काय, तुमच्याकडे पाणीच नाहीये तर झाड वाढणारच नाही ऑब्विसली, पण यू हॅव वॉटर बट दॅट वॉटर इज सलाइन वॉटर. तुमच्याकडे पाणी आहे, समुद्राचं पाणी आपल्याला माहिती किती पर्सेंटमध्ये, एवढं पाणी आपल्याकडे, आपल्या प्लॅनेटवरती खूप पाणी आहे, पण या पाण्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही. या फॉर एक्झाम्पल आपल्याकडं सपोज या अर्थवर जेवढी वॉटर आहे तेवढं एका कॅनमध्ये असं समजा, एवढ्या प्लॅनेटवरती जेवढं वॉटर आहे तेवढं एका कॅनमध्ये, आणि त्यातलं फक्त ड्रिंकिंग वॉटर किंवा जेवढं युजेबल वॉटर आहे ते वॉटर एक स्पून मध्ये बसेल एवढंच आहे. कम्पेरेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला मी सांगतो म्हणजे काय, एवढं वॉटर अवेलेबल आहे पण त्याच्या वापरायच्या लायकीचं पाणी फक्त एक स्पून एवढंच आहे कॅनच्या तुलनेत. कॅन म्हणजे कळालं ना तुम्हाला, जे आपण भरून आणतो हापशावरून, तर हेच स्पून मध्ये बसणारं वॉटर तुम्ही आंघोळीला वापरताय, स्वयंपाकाला वापरताय, पिण्यासाठी वापरताय, आणि सगळ्यात जास्त वॉटर जे लागतं ते ऍग्रिकल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू ने की ऍग्रिकल्चर पर्पजेस साठी लागतं. मग आपल्याकडे ऑलरेडी वॉटर आहे पण ते सलाइन वॉटर आहे, वी कॅनॉट यूज दॅट वॉटर. सो द बिग रिसर्च इज गोईंग ऑन हाऊ कॅन वी युटिलाइज दिस सलाइन वॉटर फॉर ऍग्रिकल्चर पर्पज. ही आयडिया कधी आली लोकांना, जेव्हा त्यांनी पाहिलं की एक मँग्रूव्ज नाव लिहून घ्या, मँग्रूव्ज, मँगो नाही, मँग्रूव्ज, मँग्रूव्ज नावाचं एक प्लांट आहे जे खाऱ्या पाण्यामध्ये वाढते. त्याचं पूर्ण तुम्हाला अर्ध झाड पाण्यात समुद्रामध्ये आणि अर्ध झाड बाहेर, आणि हे मँग्रूव्ज झाड खूप महत्वाचं आहे त्या शोर कम्युनिटी मेंटेनन्ससाठी. त्या इकोटोन मध्ये आपण तुम्हाला जेव्हा सिलेबस असेल त्याच्यामध्ये येईल ते, पण आतापुरतं लक्षात ठेवा की देअर आर सम प्लांट्स विच आर कॅपेबल टू ग्रो इन सलाइन वॉटर ऑल्सो. जर आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला ते आपल्या रेग्युलर प्लांटवर करता येईल का. म्हणजे काय मला म्हणायचंय, जी गहू ज्वारी बाजरी तुम्ही खाता त्यांना तुम्ही खाऱ्या पाण्यात वाढवू शकता का. जर वाढवायचं असेल तर त्या मँग्रूव्ज प्लांटमध्ये असं काय फिजिओलॉजिकल जे आपल्या प्लांटमध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करावं लागेल, जेणेकरून आपल्याला खाऱ्या पाण्याचा उपयोग करता येईल. ज्या दिवशी हे शक्य होईल त्या दिवशी आपलं ऍग्रिकल्चर खूप सुधारलेलं असेल, आपली कुठली अडचण राहणार नाही. कारण सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो आता आहे वॉटरचा, आणि कुणीतरी म्हणून गेलेलं आहे की थर्ड वर्ल्ड वॉर विल हॅपन फॉर द रिझन ऑफ वॉटर. तिसरं महायुद्ध होईल पाण्यासाठी, तेवढं पाणी असून सुद्धा. मग या पाण्याचा वापर कसा करायचा आहे ते आपल्याला प्लांट्सच्या दृष्टीने फिजिओलॉजी त्याची समजून घेतली तरच करता येईल. तर त्या मँग्रूव्ज प्लांटची फिजिओलॉजी लोकांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांना असं कळालं की त्याच्यामध्ये सॉल्ट ग्लँड आहेत, म्हणजे समुद्रातलं खारं पाणी ते घेते आणि बाहेर मीठ टाकते. त्या खाऱ्या पाण्यात पण पाणीच आहे ना, मग ते पाणी ते सॉल्टवाटी वापरते तर वापरते पण त्यातलं मीठ बाहेर टाकते ते. मग असे काय सिस्टीम आहे, यासाठी कुठला जेनेटिक मेकअप लागतो, कुठले जीन्स लागतात, कशी फिजिओलॉजी आहे, हे सगळं आपल्याला अभ्यास करावा लागणार. या गोष्टीमध्ये फिजिओलॉजीचा रोल खूप मोठा आहे. तर याच्यात मी तुम्हाला बरेचसे मुद्दे सांगितलेले आहेत, डेफिनेशन बोलून गेलेलो आहे, स्कोप तुम्हाला मी सांगितलेलं आहे. स्कोप मध्ये तुम्हाला जर एखाद्याने विचारलं तर स्कोप मध्ये काय विचार करायचा, स्कोप शब्द आला ना डोळ्यापुढं तर समजून घ्यायचं की कुठल्या शब्द गोष्टीचा स्कोप पाहिजे. फिजिओलॉजीचं तर फिजिओलॉजीला मध्ये ठेवायचं आणि त्याला फाटे पडायचे, एका साईडला बायोकेमिस्ट्री, एका साईडला जेनेटिक्स, एका साईडला दुसरं काय आपण म्हणलं होतं पॅथॉलॉजी, एका साईडला ऍग्रिकल्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू ने, एका साईडला रिसर्च फील्ड मध्ये. तर ह्या वेगवेगळे जे तुम्ही फाटे फोडलेले आहेत हे त्याचे ऍप्लिकेशन्स पण आहेत.
तुम्ही याचा उपयोग उपयोग तिकडे पण करू शकता, म्हणजे सगळ्या बाजूने तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे. फक्त एका पर्टिक्युलर फिजिओलॉजी, हा फिजिओलॉजी, फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, झालं फिजिओलॉजी, असं नसतं. फिजिओलॉजी फिजिओलॉजी खूप मोठा विषय आहे आणि याच्यामध्ये खूप रिसर्च स्कोप आहे. रिसर्चच्या बाबतीत बोलायचं तर फॉरेनच्या लोकांना इंडियन विद्यार्थ्यांची खूप आवश्यकता भासते, कारण की त्याचं प्रोपोर्शन जर तुम्ही पाहिलं तर आता या पॅन्डेमिक मध्ये, महामारीमध्ये सर्वात जास्त लोक मिलीत फॉरेनशी, इटलीच्या साईडशी, कारण तिथं म्हाताऱ्यांची संख्या खूप आहे, तरुणांची संख्या खूप कमी आहे. आपल्या इकडे तरुणांची संख्या खूप आहे, म्हाताऱ्यांची संख्या कमी आहे. तर हे तरुण जे शिकतात आहे, तुम्ही आम्ही, हे सगळ्यांची जबाबदारी आहे की या रिसर्चला पुढे न्यायचं. फक्त मार्क पडले, विषय संपला असं करायचं नाही. तर या पहिल्या चॅप्टर मध्ये प्लांट फिजिओलॉजी मध्ये तुम्हाला मी आठवण करून देतो, आउट ऑफ 7 चॅप्टर्स इन 2 लेक्चर्स, सक्सेसिव्ह लेक्चर्स. काल पण मी काही गोष्टी बोललो होतो, आज पण मी तुम्हाला सांगतोय. कालचं आपण रेकॉर्ड नाही केलं, आजचं रेकॉर्ड केलेलं आहे. याचा उपयोग आपल्याला युट्यूबला होईल तुम्हाला नंतर बघण्यासाठी. तर या सगळ्या ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्याला आल्या पाहिजे. ठीक आहे, फिजिओलॉजी मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी समजणं सफिशियंट आहे.